या क्षणाची अत्यंत मोठी ब्रेकिंग न्यूज आहे भारतामध्ये। आता ओमायक्रॉनचे थैमान सुरू झाले असून दिल्ली सरकारने, केजरीवाल सरकारने येलो अलर्ट जाहीर केला आहे। दिल्लीमध्ये आजपासून येलो अलर्ट सुरू झाले, त्यामुळे शाळा कॉलेजेस बंद करण्यात आलेत आणि लग्न समारंभांना सुद्धा फक्त 20 जणांचीच उपस्थिती त्यांनी केलेली आहे। धार्मिक स्थळांवर सुद्धा उघडी राहणार आहेत, मात्र भाविकांना प्रवेश देणार नाहीत आणि रात्री 10 ते 5 सकाळी कर्फ्यू, रात्रीच्या वेळेला 10 ते 5 या वेळेमध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे अत्यंत कठीण परिस्थिती आहे आणि संपूर्ण भारतात लवकरच थैमान घालेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। खाजगी कंपन्यांना सुद्धा फक्त 50% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे। बाजारपेठासुद्धा विषम तारखेला, सम आणि विषम तारखेंना म्हणजे दिवसाड चालू करण्याची परवानगी देण्यात आहे। त्यामुळे आता ओमायक्रॉनचं थैमान दिल्लीपासून तरी सुरू झालेले दिसतं आणि दिल्ली सरकारने हाय अलर्ट जारी केलेला आहे। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला विसरू नका।